आयफोन 16 खरेदी करण्यासाठी नागरिकांनी 2 दिवसांआधी दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या. आयफोन 16 खरेदीसाठी केलेल्या कारनाम्यांची सोशल मीडियावर मोठी चर्चा असते. अनेक व्हिडिओही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिले. सध्या आयफोन संबंधित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात एका भंगारवाल्याकडे चक्क 2 आयफोन दिसून आलेले आहेत, ज्यात आयफोन 16 समावेश आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक गरीब व्यक्ती दिसून येते, ज्याच्या अंगावर साधे पूर्ण कपडेही नाहीत. जी कपडे आहेत तीही अर्धी फाटलेली आहेत. व्हायरल व्हिडिओ जो व्यक्ती आहे तो एक भंगरवाला असल्याचं व्हिडिओच्या कॅप्शनमधून समजते. व्हायरल व्हिडिओतील परिसर एका संपूर्ण बांधकाम क्षेत्रातील दिसून येतोय. ज्या तिथं तो व्यक्ती उभा आहे त्यांनी त्याच्या हातामध्ये चक्क आयफोन दिसून येतोय. त्या व्यक्तीकडे आयफोन पाहून तिथं असलेला एका व्यक्ती त्या भंगारवाल्याला विचारतो की मोबाईल दाखव, असा तू काय काम करतोस? तर त्यावर आयफोन हातात घेत असलेला व्यक्ती बोलतो, मी भंगारवाला आहे, काच बॉटल्स अशा सर्व वस्तू गोळा करतो. त्यानंतर त्याला विचारण्यात येते, तू मोबाईल कितीला घेतला? तर तो बोलतो 85,000 घेतला. आणि जो दुसरा आयफोन 16 घेतला आहे तो 1,80,000 घेतला. मात्र जो नवीन घेतला तो माझ्या मुलासाठी घेतला, एवढंच नाही तर मुलाला सांगितला टक्केवारी जास्त आली की घेणार. मग मुलाला टक्के जास्त मिळाले म्हणून त्यालाही एक आयफोन घेतला. सर्व व्हिडिओ तिथं असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.